पण मी मंत्री महोदयांना ह्याच्यात एकच थोडी काळजी घ्यायला सांगेन की सगळ्यामध्ये ज्या ज्या पुलांमध्ये आणि आपण पण मुंबईचेच आमदार आहात, ज्या ज्या पुलांमध्ये डिले झालाय मुंबईमध्ये त्याच्यात सगळ्यांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे ती रेल्वेज गोष्टीचं आहे की ह्या गोखले पुलावरनं दुचाकी आणि तीन चाकी वाहनं अलाव करू शकतो. दुसऱ्या बाजूला त्यांनी त्याच्यात फरक काय ह्या दोन रिपोर्ट्समध्ये डिग्री ऑफ रिपेअर किती करायला पाहिजे. दोघांमध्ये फोटो आहेत ते ह्याच्यात, कुठेतरी पुलाचा काहीतरी उडालेला चिप ऑफ झालेला आहे, कुठेतरी आयन रस झालेला आहे, कुठे मोठा क्रॅक दिसतोय. तर दोन रिपोर्ट्समध्ये फरक काय, अंतर काय आहे, तर डिग्री ऑफ रिपेअरमध्ये साम्य काय आहे, तर टू व्हीलर्स आणि थ्री व्हीलर्स ह्या आपण अजूनही तिथून चालू शकतो ह्याच्यावर आता त्याच्यात दोन्ही रिपोर्टमध्ये साम्य आलेलं आहे. महत्वाच्या गोष्टी ह्याच्यात दोन राहतात. पहिली गोष्ट म्हणजे कुठच्या राजकीय दबावाखाली किंवा कुठच्या राजकीय पत्रामुळे हा ब्रिज तातडीने कुठच्या अधिकाऱ्यांनी किंवा म्युन्सिपल कमिशनरनी बंद केलाय का, ह्याच्यावर चौकशी झाली पाहिजे आणि तशी ऍक्शन झाली पाहिजे मग पुढे हे जर चुकीचं असेल तर. दुसरी गोष्ट मी समजू शकतो बीएमसी नेमी किंवा कुठचीही संस्था असेल, मग MMRDC असेल, नागपूर म्युन्सिपल कमिशनर असतील, कुठची संस्था थोडी एक्स्ट्रीम कॉशन घेऊन आपण काही काही गोष्टी बंद करतो. पण मी मंत्री महोदयांना ह्याच्यात एकच थोडी काळजी घ्यायला सांगेन की सगळ्यामध्ये ज्या ज्या पुलांमध्ये आणि आपण पण मुंबईचेच आमदार आहात, ज्या ज्या पुलांमध्ये डिले झालाय मुंबईमध्ये त्याच्यात सगळ्यांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे ती रेल्वेज. मग माझ्याकडे डिलाय रोडची असेल, इथे गोखले ब्रिजची असेल, रेल्वेकडून परवानगी येणं आणि हे प्रॅक्टिकल गोष्ट आहे कारण रेल्वेमध्ये मेगा ब्लॉक करून गाड्या थांबवून सगळं ते करायला लागतं, काही काही वेळा त्यांची परवानगी चुकते. माझ्याकडे माझ्या मतदारसंघात डिलाय रोडचं तर डिझाईन चुकलेलं रेल्वेचं, जो ब्रिज 2021 पूर्ण व्हायचा होता अजूनही तो झाला नाही, पुढच्या वर्षाच्या मिडपर्यंत होणार आहे. ज्या मिनिटाला मी केंद्रीय रेल्वे मंत्री महोदयांकडे बोललो त्यांनी चांगली भूमिका घेतली, त्यांनी पॉझिटिव्हली माझ्यासाठी तिथे नोट तयार केली आणि त्यांनी खालच्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तातडीने हा ब्रिज झाला पाहिजे. पण जसं मी सांगितलं की बीएमसीकडून पहिलं तर हे दोन्ही ऑडिट रिपोर्ट जे आहेत ते लोकांसमोर आले पाहिजेत. आज पण मी म्युन्सिपल कमिशनरना पत्र लिहिलं की हे पब्लिकमध्ये आणा कारण हे पब्लिक सेफ्टीचा विषय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या दोन्ही समित्या ज्या आहेत किंवा दोन्ही इन्स्टिट्यूट्स आहेत ते फॉरमोस्ट आहेत, पण जर डिग्री ऑफ रिपेअरमध्ये काही अंतर असेल तर तिसरं एक मोठी कुठचीही BCG वगैरे सारखी संस्था असेल त्यांना एकत्र आणून एक हाय पॉवर्ड कमिटीकडून तातडीने ह्याच्यावर रिपोर्ट केला पाहिजे की नक्की पुढचा याचा मार्ग काय असणार, कारण लाखो मुंबईकर ह्याच्यात अडकलेले आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे जिथे जिथे रेल्वेसोबत असे काही अंतर्भाव असतील किंवा काही वेगळ्या गोष्टी झालेल्या असतील, जिथे डिले झाला असेल, त्याचा देखील रिपोर्ट महापालिकेने किंवा शासनाने सादर करावा आणि केंद्राकडे पाठवावा. आणि चौथी गोष्ट म्हणजे मंत्री महोदयांना मी एवढंच सांगू इच्छितो की ह्याच्यात कुठेही स्टील डांबर वगैरे ह्याच्यात काही वेगळा घोळ होणार नाही ना, हे पण त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. वेगळ्या वेगळ्या मतदारसंघात आम्ही ऐकत असतो.